मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गाव स्वच्छ करण्याचं आवाहन केलंय. एवढंच नाही तर मनसेची सत्ता असणाऱ्या ग्रामपंचायतीला 5 लाखांची मदत करणार असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले. तर यावेळेस राज ठाकरेंनी शोलेच्या ग्रामपंचायतीची आठवण करून दिली आहे आणि निधीवरून अजित पवारांना टोला सुद्धा लगावलाय. अनेकदा महाराष्ट्र फिरलो, उभा आडवा वाकडा तिकडा असा महाराष्ट्र फिरलो, अनेकदा फिरलो, अनेक गावात गेलो, अनेक तालुक्यांमध्ये गेलो. सगळ्या ठिकाणी मला जी काही दुरावस्था जी दिसली ती मला स्वच्छतेवरती दिसली. कुठेतरी काहीतरी सांडपाणी वाहतंय, त्याच्यातनं लहान मुलं फिरतायत, त्यातनं डुकरं पण फिरतायत, कचरा तिकडेच पडलेला आहे. आणि त्या अस्वच्छ वातावरणामुळे तुमचं मन देखील अस्वच्छच व्हायला लागतं. माझ्या शालेय जीवनामध्ये मी पहिल्यांदा पाहिलेला भ्रष्टाचारी ग्रामपंचायत, अत्यंत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत मी शालेय जीवनामध्ये पाहिलेली ती म्हणजे रामगड ग्रामपंचायत. रामगड ग्रामपंचायत पाहिली तुम्ही शोलेमधली पाहिले? त्या गावातला सर्वात श्रीमंत ठाकूर आहे ज्याच्या घरात लाईट नाहीये पण त्या गावात टाकी आहे. त्या ठाकूरचा बाप चढवणार होता पाणी. त्या शालेय जीवनामध्ये पहिली पाहिलेली ग्रामपंचायत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात असलेली जी ग्रामपंचायत असेल त्यातली जी सर्वोत्कृष्ट स्वच्छ ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीला मी स्वतः येऊन 5 लाखाचा निधी मी तिथे जाहीर देईन, हातात देईन. कमी वाटलं तर जास्ती देईन आणि देईन. यांच्यासारखं नाही, पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला 50,000 कोटी रुपये मी जाहीर करत आहे. घंटा आहेत का हातात तुझ्या? उगा बुडबुडे फोडायचे, आपले काय वाटेल ते करायचं. जे तुमच्या आवाक्यात असेल मला असं वाटतं त्या आवाक्यामधल्या सगळ्या गोष्टी करा.